नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही स्वरांचा उपयोग कसा करायचा हे बघितलं होतं. आता पुढे आणखी काही स्वर आहेत जे देवनागरीमध्ये मराठीमध्ये आपण वापरतो, ते कशा पद्धतीने उपयोगात आणायचे असतात ते आपण बघणार आहोत. तर आपण आज छोटी ये आणि बडी ये, दोन ये आहेत अरेबिक स्क्रिप्टमध्ये, त्यांचा वापर कसा करायचा हे बघणार आहोत. ते दोन ये जे वर्णमालेमध्ये आपण बघितले होते ते हे आहेत, हा आहे बडी ये आणि हा आहे छोटी ये. बडी ये आणि छोटी ये यांचा जो असं जे रूप आहे, हे रूप फक्त ते जर शब्दाच्या शेवटी येत असतील एखाद्या शब्दाच्या, तरच ते अशा पद्धतीने दिले जातात. जर ते मध्ये किंवा सुरुवातीला असतील तर त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. तर ते कशा पद्धतीने, त्याच्यासाठी चिन्ह कोणती वापरली जातात एकदा बघा. पहिला जो आहे तो असा आहे, छोटासा आहे, पहिलं अ आणि ये या ठिकाणी वापरलेलं आहे. मी जर असं केलं तर हे झालं ऐ. ऐ यचा उच्चार बऱ्यापैकी य पद्धतीने त्याचा उच्चार केला जातो, ऐ. ठीक आहे, दुसरा आहे तो ए, फक्त ए, दोन डॉट द्यायचे, इथे वरती जबर दिलेला नाही आहे, ए चा उच्चार करण्यासाठी. आणि तिसरा जो आहे तो अशा पद्धतीने आहे, दोन डॉट आणि खाली एक खडा जेर, जेर आहे तो उभा आहे, खडा जेर असा लिहायचा आहे, याचा उच्चार आहे ई. दुसरी वॅरियंट आहे दीर्घ ई आहे या ठिकाणी, ए ऐ जबर आणि ये ऐ, फक्त दोन डॉट असतील तर ए आणि दोन डॉट आणि खाली जेर, खडा जेर लिहिलेला असेल तर म्हणतात ई. अशा पद्धतीने उपयोग होतो. बघूया याचा प्रत्यक्ष उपयोग कशा पद्धतीने आहे. प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण याला शब्दामध्ये लिहितो तर तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असतो. बघूया कसा आहे बघा. कधी कधी तो असं येऊ शकेल, कधी तो असाही येतो आणि कधी तो असाही येऊ शकतो. ह्याच्या पुढे मागे कोणते शब्द जोडलेले आहेत त्यानुसार याची रचना बदलणार आहे. फक्त हे डॉट कॉमन राहतील. खालच्यावरचा दोन डॉट आहे त्याचा अर्थ य असाच होतो. मग असा असेल तर ए, आधीच्या शब्दावरती जर जबर लावला असेल तर ऐ आणि ज्या खाली खडा जर लावला असेल तर ई. परंतु असे तीन वेगवेगळे फॉर्म आपल्याला ह्या शब्दाचे, या अक्षराचे वेगवेगळ्या शब्दामध्ये दिसू शकतील. फक्त दोन जे बिंदू दिलेले आहेत ते लक्षात ठेवा, त्याचा अर्थ य असाच होतो, ये असाच होतो. बघूया यांचा उपयोग आणखी कशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा याचा उपयोग जो आहे तो ई म्हणून कसा होतो ते बघूया. पहिला शब्द बघा माझा. आता मी पहिल्यांदाच एखादं अक्षर जोडणार आहे आणि ते कशा प्रकारे जोडलेलं आहे ते बघा. माझा पहिला शब्द आहे दीद, दाल, इथे ई आणि परत द, हा शब्द आहे दीद. दीद म्हणजे नजर. दीद, दाल, हा ई खडा जरी लावला दी घालायचा. दी द, द ज्यावेळेला दुसरा जोडला जातो त्यावेळेला तो असं सरळ होतो, त्याला आपण ग्राउंड याच्यामध्ये पण करू शकतो, तसा काही समस्या नाही आहे. हा शब्द बघा कशा बघितले आम्ही, दीद. किंवा दुसरा शब्द आहे दिवार. बघा दिवार, दी इथे जोडला मी, दी याला वाव जोडला खाली, दिवार, दिवार, दिवार. दुसरी वेलांटी आहे लक्षात ठेवा, दिवार. दाल, ये, येला खडा जेर, दुसरी वेलांटी झाली दी, वाव, अलिफ, रे, दिवार. किंवा पुढचा शब्द आहे वजीर, वाव, जे, इथे ई आणि र, रला असं सरळ खाली आणायचे ई. वाव, जे, ई, र, रे, वजीर. ठीक आहे, आणि तो जर सगळ्या शेवटी येत असेल अक्षराच्या तर तो पूर्ण फॉर्म मध्ये असतो ई म्हणून. म्हणजे मी याचा उच्चार ई असा करतोय बघा. ई इथे ई आहे, इथे ई आहे, पण हा मध्ये आलेला आहे. ठीक आहे, आणि तो जो शेवटी येत असेल तो कशा पद्धतीने आहे, सोपे शब्द आहे शेवटी असेल तर असा, जसा मी इथे दिलेला आहे दाली, दाल अलिफ दाल ई,
दादी किंवा द र ज ई दर्जी दर्जी र आणि ज हे एकमेकांना जोडलेले आहे, र चा उच्चार अर्धाच आहे दर्जी, म्हणून मी इथे याच्यावरती जबर लावलेला आहे दर्जी किंवा दरी द रे ई दरी। ज्यावेळेस तो अक्षराच्या शेवटी येतो त्यावेळेस तो पूर्ण फॉर्मॅट मध्ये असणार, मध्ये असेल तर त्यावेळेस तो असा असेल ई मध्ये लिहिण्यासाठी। किंवा बघा हा आहे रावी, रावी किंवा हा शब्द आहे रो झी, रोजी म्हणजे रोजी रोटी हा जो शब्द आहे त्यातलाच हा रोजी असा पद्धतीने शब्द आहे। लक्षात ठेवा मध्ये कसा आलेला आहे कशा फॉर्मॅटमध्ये असा दिसतोय मला इथे, इथे मी द ला जोडलाय, इथे मी वावला जोडलेला आहे आणि इथे मी रे ला जोडलेला आहे, त्यानंतर त्याचा फॉर्म कशा पद्धतीने बदलला आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा। आणि जेव्हा तो शेवटी येतो त्यावेळेस तो पूर्ण फॉर्मॅटमध्ये असणार, त्याचं पूर्ण जे रूप आहे तशा पद्धतीने आपल्याला इथे दिसतोय ई। हा झाला ई चा उच्चार। आता ए, ए च्या उच्चारासाठी हे चिन्ह आहे बडी ए, त्याचा उपयोग कसा आहे बघा ए डी, ए डी हा झाला ए ड आणि ई, ए डी ए डी ए डी ए डी म्हणजे टाच। पुढे पुढचा शब्द आहे देर, दे र देर ये, इथे दोन डॉट लिहिले, ज्यावेळेस दोन डॉट असतात त्यावेळेस त्याचा उच्चार फक्त ए असाच होतो, त्याला मी झेर लावलेला नाही की आधी ज्याला जबर पण नाही आहे, त्यामुळे उच्चार हा फक्त ए असाच होणार आहे देर। पुढचा आहे देवर, ते व वाव र वाव याला जोडला गेलेला आहे झाला देवर, देवर देवर म्हणजे दीर, जेवर जे वर जे जे व र जेवर जेवर अशा पद्धतीने हा शब्द लिहिला जातो जेवर। आणि ज्यावेळेस तो शेवटी येईल तेव्हा त्याच्या पूर्ण फॉर्मॅटमध्ये असणार आहे, जसं इथे शब्द आहे इरादे, इरादे ई पहिला पहिली वॅरायटी लक्षात ठेवा, त्यामुळे ई ला मी इथे खाली झेर लावलेला आहे ई रे रा दाल ए इरादे हा शब्द आहे इरादे किंवा इदारे असा ही शब्द आहे ई दा रे इदारे दरवाजे द र वा जे दरवाजे द र वा ज ए दरवाजे अशा पद्धतीने हा ए म्हणून उपयोगात आणतो। आणि तो तिसरा प्रोनाऊन्सिएशन आहे तो आहे ऐ, ऐ त्यासाठी आपल्याला जबर आणि ये अशा दोघांचाही उपयोग करायचा आहे। ऐ पहिला शब्द आहे ऐवारा, ऐवारा म्हणजे निवारा असं म्हणतात ऐवारा, ऐवारा असं आहे ऐ ऐ वाव अलिफ वा रा ऐवारा 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 मध्ये जर येत असेल तर तो परत वेगळ्या प्रकारे येणार आहे, जसं आहे दाईर दैर, दैर म्हणजे प्रार्थना असतं म्हणजे मंदिर दैर दैर ऐ ऐ झाला आणि खाल्याला र रला सरळ खाली येण्याचं आहे दैर। आणि आणखी एक आहे जैद, जैद जे ये
दाल, दालला अशा पद्धतीने जोडला आहे गेला, लक्षात ठेवा. इथे थोडी रचना थोडी बदलते, जी प्रत्यक्ष अरेबिक मध्ये वेगळी आहे, इथे उर्दू मध्ये थोडीशी वेगळी राहते. जईद, ठीक आहे, अशा पद्धतीने ह्याचा उपयोग ऐ म्हणून केला जातो. आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट येच्या बाबतीत अशी आहे की येचा उपयोग हा यच्या प्रोनाऊन्सेशनसाठी वापरला जातो. पूर्ण आपल्या वर्णमालेमध्ये यसाठी कोणत्याच प्रकारचं असं अक्षर नाही आहे, त्यामुळे याचाच उपयोग आपण यसाठी पण करतो. कशा पद्धतीने बघा. पहिला आहे याद. यला अलिफ जोडलेला आहे, अशा पद्धतीने जोडतात. या द किंवा या र, यार. यला अलिफ जोडला, या आणि र किंवा या री, यारी. बघा, या रे ई यारी, ठीक आहे. यावर असा एक शब्द आहे, या व र, यावर. सुरुवातीला य किंवा मध्ये जरी य येत असेल तरीही त्याचा उपयोग अशाच पद्धतीने करता येऊ शकतो. तर असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे शब्द लिहू शकतो, ए साठी, ऐ साठी, ई साठी आणि य साठी. यासाठी या दोन चिन्हांचा वापर केला जातो. हे दोन चिन्ह तसं पाहिलं तर शेवटीच त्याच्या मूळ फॉर्मॅटमध्ये येतात, नाहीतर मध्ये आल्यानंतर त्याला दोन डॉट आपल्याला द्यावे लागतात. अशा पद्धतीने ए, ई, ऐ आणि य या चार वेगवेगळ्या उच्चारांचा उपयोग करण्यासाठी छोटी आणि बडी ये वापरता येतात. आणखी काही शब्द असतील तर तुम्ही तयार करून बघू शकता, कमेंटमध्ये मला नक्की टाका. धन्यवाद.